प्रश्न पहिला, ऋतू म्हणजे काय? उत्तर, हवेतील बदल म्हणजे ऋतू। ऋतूमुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात। प्रश्न दुसरा, मुख्य ऋतू किती व कोणते? उत्तर, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन ऋतू आहेत। प्रश्न तिसरा, प्रत्येक मुख्य ऋतूचा कालावधी साधारणपणे किती असतो? उत्तर, प्रत्येक मुख्य ऋतूचा कालावधी साधारणपणे 4 महिन्यांचा असतो। प्रश्न चौथा, मुख्य ऋतू व त्यांचा कालावधी लिहा। उत्तर, उन्हाळा ऋतू फेब्रुवारी ते मे, पावसाळा ऋतू जून ते सप्टेंबर आणि हिवाळा ऋतू ऑक्टोबर ते जानेवारी। ऋतुचक्र म्हणजे काय? उत्तर, ऋतू एकामागून एक याप्रमाणे येत असतात, यालाच ऋतुचक्र असे म्हणतात। प्रश्न सहावा, प्राणी कपडे घालत नाहीत मग त्यांचे थंडीपासून संरक्षण कसे होते? उत्तर, प्राण्यांची त्वचा जाड असते आणि त्यांच्या अंगावर भरपूर केस असल्याने प्राण्यांचे थंडीपासून नैसर्गिक संरक्षण होते। प्रश्न सातवा, कपड्यातील विविधता म्हणजे काय? उत्तर, वेगवेगळ्या भागात पुरुष व स्त्रिया यांच्या पोशाखात भिन्नता आढळते। काही लोक पारंपरिक पोशाख करतात, काही लोक उठून दिसणारे भरजरी कपडे घालतात। लोक वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात, यालाच कपड्यातील विविधता म्हणतात। भारत विशाल देश असल्याने देशाच्या विविध भागात वेगवेगळी कपडे असल्याने कपड्यात विविधता मोठ्या प्रमाणात आहे। प्रश्न आठवा, कपड्यात विविधता का येते? उत्तर, आवड, सोय, परंपरा आणि व्यवसाय यामुळे कपड्यात विविधता येते। प्रश्न नववा, गणवेश घालावा लागतो अशा व्यवसायांची नावे लिहा। उत्तर, डॉक्टर, नर्स किंवा परिचारिका, पोलीस, सैनिक, अग्निशमन दलातील कर्मचारी, बस चालक व वाहक, वकील इत्यादी। प्रश्न दहावा, कपड्यात ऋतुमानानुसार बदल का करावा लागतो? उत्तर, ऋतुमानानुसार हवामानात बदल होतो, या बदलत्या हवामानाशी मिळते जुळते घेण्यासाठी कपड्यात बदल करावा लागतो। उदाहरणार्थ, उन्हाळ्यात उन्हामुळे सुती कपडे घालावे लागतात, हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावे लागतात, सोबतच पावसाळ्यात पावसामुळे रेनकोट घालावा लागतो। प्रश्न अकरावा, सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिळते जुळते का असतात? कसे? शत्रूच्या सैनिकांना सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिळते जुळते असतात। उदाहरणार्थ, वाळवंटी प्रदेशात खाकी, जंगली प्रदेशात हिरवे आणि बर्फाळ प्रदेशात पांढरे गणवेश सैनिकांना असतात। प्रश्न बारावा, ओळखा पाहू। उपप्रश्न पहिला, पांढरे कपडे घालतो रुग्णांना तपासतो। उत्तर, डॉक्टर। दुसरा, खाकी कपडे घालतो लोकांचे भांडण तंटे मिटवतो। उत्तर, पोलीस। प्रश्न तिसरा, मी निळे कपडे घालतो आग विझवतो। उत्तर, अग्निशमन दलातील कर्मचारी। प्रश्न चौथा, मी देशाचे रक्षण करतो नैसर्गिक परिस्थितीनुसार गणवेश घालतो। उत्तर, सैनिक।